करायचे कस्टमर सर्च केल्यावर इथे डिपॉझिट वर क्लिक करा. इथे सेविंग्स आहे. आता सेविंग्स मध्ये हे तुमचं बघून घ्या. मी इथे 6 महिने टाकतीये का म्हणजे तुम्हाला 6 महिन्याच्या आधी जर आले तर थोडं डिडक्शन आहे आणि नंतरचं डिडक्शन आहे. तर हे टोटल किती महिन्याचं किंवा कितीचं राहील हे तुम्ही बघून इथे सेव करा. ओके आता D-2 सेविंग्स 2 इज सेव्ड सक्सेसफुली. मग तुम्ही D-2 सर्च करायचे. आता तुमचा कॉन्सेप्ट कसा आहे, 6 महिन्याच्या आधी आले कस्टमर विड्रॉ करायला तर 3% डिडक्शन आहे. तर आता सिस्टम आमची सिस्टम वेगळी आहे आणि तुमचा कॉन्सेप्ट वेगळा आहे त्यामुळे तुम्ही काय करा. आता सपोज मी 500 इथे डिपॉझिट करते. ओके आता तो 6 महिन्याच्या आधी आला म्हणजे 26 सप्टेंबरच्या आधी आला आणि म्हणाला की 300 किंवा 200 रुपये डिडक्ट म्हणजे 200 रुपये विड्रॉ करायचे त्याला. तर तुम्हाला काय करावं लागेल, इथे 200 रुपये ते विड्रॉवल दाखवायला लागेल. ओके आणि जैनम सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला असं दाखवायला लागेल की इकडनं तुम्ही 200 विड्रॉ केले, बॅलन्स 300 आहे त्याचा आणि 6 रुपये त्यांच्याकडनं घेतलेत असं तुम्हाला दाखवायला लागेल. वाउचर बनवावं लागेल असं, कस्टमर वाउचर म्हणजे तुम्ही कस्टमर सर्च करा, 200 विड्रॉवल वर 3% म्हणजे 6 रुपये झाले. तर कस्टमर सर्च करा आणि इथे क्रिएट वाउचर करा कस्टमरचा. क्रिएट वाउचर करायला लागेल. वाउचर मध्ये असं दाखवा की तुम्ही कस्टमर कडनं रिसीव केलेत 6 रुपये जे तुमचा हे येतो. इथे मी एक लेजर तयार केलाय पिग्मी चार्जेस. मी दाखवते तुम्हाला या व्हिडिओ मध्ये लेजर कसा तयार करायचा. पिग्मी चार्जेस पण तुम्ही कॅश डेबिट करणार. इथे कॅश आहे, कॅश डेबिट 6 रुपये. ओके आणि पिग्मी चार्जेस क्रेडिट. पिग्मी चार्जेस क्रेडिट म्हणजे कस्टमर नी फायनान्सरला 6 रुपये पिग्मी चार्जेस दिलेत. आता इथे नरेशन तुम्ही टाकू शकता, पिग्मी विड्रॉवल चार्जेस. ओके मोड ऑफ पेमेंट काय होता, कॅश होता आणि इथे सेव्ह करा. आता हे सेव्ह झालेलं आहे तर तुम्हाला कुठं दिसेल हे, तर तुम्ही जर हे कस्टमर सर्च केलात तर तुम्हाला दिसेल कस्टमरने किती चार्जेस दिलेत. कस्टमरचा व्ह्यू पार्टी लेजर आहे इथे. व्ह्यू पार्टी लेजर मध्ये तुम्हाला दिसेल हे बघा डिपॉझिट इथे बघा पिग्मी विड्रॉवल चार्जेस 6 रुपीज. ओके हे मी माझे केलेले आहेत, हे आधी केलेले होते त्यामुळे हे विसरून जा तुम्ही. मी इथं केलंय पिग्मी विड्रॉवल चार्जेस 6 रुपीज. तर तुम्हाला एक वाउचर क्रिएट करावा लागेल कस्टमर साठी की कस्टमरनी तुम्हाला 6 रुपये दिले आणि उद्या जाऊन पिग्मी कलेक्शनचे किती झाले हे बघायचं असेल तुम्हाला तर इथं अकाउंट स्टेटमेंट मध्ये इथे तो अकाउंट आहे पिग्मी चार्जेस. इथे तुम्ही जर सिलेक्ट केलं आणि रिफ्रेश केलं तर तुम्हाला दिसेल की पिग्मी चार्जेस किती आलेले आहेत तुम्हाला. आणि एक सांगायचं म्हणजे तुम्ही जेव्हा हे सेविंग्स क्रिएट करता जसं मी सांगितलं इथे D-1 मी ऑलरेडी क्रिएट केलेला आहे. D-1 हा क्रिएट झाल्या तुम्हाला इथे कस्टमाइज्ड लिस्ट मध्ये जाऊन इथे तुमचा नंबर टाकावा लागेल. सपोज मी टाकते पिग्मी अकाउंट 1. ठीक आहे म्हणजे तुम्हाला कळेल हा पिग्मीचा अकाउंट आहे. अपडेट करायला लागेल. सेव्ह झालाय. आता तुम्हाला जर हा ह्या कस्टमाइज नंबरवर सर्च करायचंय तर तुम्हाला DC- हा नंबर टाकायला लागेल. तो तर इथे सर्च होईल
ऍक्च्युली तो इथं डिस्प्ले पण झाला पाहिजे, तर मी ते करून घेईन, पण तुम्ही तोपर्यंत काम नका थांबवू. थँक्यू.